सलग सुट्ट्या आल्याने आज चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी शेतीचा माल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर आणलाय. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. गहू देखील आता काढणीला आला असल्यानं मार्केटमध्ये गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी हे शेतकरी मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आणतायत. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव 2 वेळा केला जातो. सकाळी 11 वाजता लिलाव झाल्यानंतर दुपारी परत लिलाव केला जातो. उन्हाचे दिवस असल्यानं जोपर्यंत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा नंबर येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांसाठी सुसज्ज शेतकरी निवासमध्ये शेतकरी आराम करतात. शेतकऱ्यांना कुठलीही गैरसोय होणार नाही अशी अवस्था चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असल्यानं चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकरी पहिली पसंती देत असल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रोहिदास सोनवणे यांनी सांगितलंय. सध्या जास्तीत जास्त म्हणजे हरभरा वीटूमधची आवक जास्त आहे. शनिवारी 9 तारखेला जवळजवळ 1200-1300 क्विंटलची आवक होती. तरी 7100 पासून 7400 पर्यंत वीटूचे भाव होते. तसेच मेक्सिको जवळजवळ 900-1000 क्विंटलची आवक होती. 9700 ते 10700 पर्यंत त्याचे भाव होते. तसेच दादर ही 2200 पासून 3200-3300 पर्यंत आहे. गहू ही 400-500 क्विंटलची आवक होती शनिवारी. 2271 ते 2481 पर्यंत गेलेले उच्यामध्ये. तरी सध्या हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे आणि सकाळी 11 वाजता वेळेवर लिलाव सुरू होतात. 2 वाजेपर्यंत चालू असतात. तसेच दुपारहून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी 4 वाजता लिलाव सुरू होतात व आवक असेपर्यंत लिलाव चालतात. तसेच शेतकऱ्यांच्या म्हणजे सोयीसाठी बाजार समितीने शेतकरी निवास सुरू केलेले आहे. त्याच्याही लाभ जवळजवळ सर्व शेतकरी बंधू घेत असतात. थंड पाण्याची सोय वगैरे सर्व पेमेंट वगैरे वेळेवर मिळतं. त्यामुळे बाजार समिती चोपडा पसंती शेतकऱ्यांची. शेतकऱ्यांची कुठलीही गैरसोय होत नाही. शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही. वेळेवर लिलाव सुरू होतात 2017 चे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.